येवल्यातील प्रत्येक घरामध्ये नळाला पाणी येणार आहे आणि हे सगळं केवळ जे आहे मोदी साहेबांमुळे होता. जळगावच्या इथे 99 टीएमसी पाणी आपल्या हक्काचं आहे, ते आपल्याला आणायला पाहिजे. या नारपार खोऱ्यातील जे आहे 50-60 टीएमसी पाणी आहे, हे आपण उचललंच पाहिजे. हे जर केलं तर मराठवाड्याचा सुद्धा तहान भागल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्ही योजना आखली, जेवढा पैसा खर्च होईल तेवढा करा, परंतु शेतकऱ्याला पाणी द्या. मोदी साहेबांच्या कामाबद्दल जर बोलायचं जर झालं तर एक दिवस सुद्धा पुरणार नाही. जी कामं गेल्या अनेक वर्षात झाली नाही, 60 वर्षात, ती अतिशय धडाडीनं कणखरपणे निर्णय घेऊन मोदी साहेबांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला सुद्धा चकित करून सोडलेला. जगामध्ये भारताची किंमत प्रतिमा वाढवण्यासाठी जे जे निर्णय घेतले ते सगळे यशस्वी झाले. आतापर्यंत अनेक माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सुद्धा ते सांगितले. मोदी साहेबांनी तर काम केलं, पण आमच्या महाराष्ट्र सरकारनं काय कमी काम केलं? हे आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, समृद्धी मार्ग नागपूर पासून मुंबई पर्यंत. आता नागपूरला जायचं असेल तर सहजच इगतपुरी पासून किंवा सिन्नर पासून आपण त्या समृद्धी मार्गावर जातो आहोत आणि 4-5 तासामध्ये आपण नागपूरला पोहोचतो. केवळ या सगळ्यांमध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचा जो आहे आर्थिक विकास होतो आहे आपल्याला विसरता कामा नये. जल जीवन मिशन द्वारे 14 कोटी घरांना नळाद्वारे पाणी दिलं. देवेंद्रजी, माझ्या मतदारसंघामध्ये 2 योजना सुरू आहेत, त्या 2-4 महिन्यात पूर्ण होतील. येवल्यातील प्रत्येक घरामध्ये नळाला पाणी येणार आहे आणि हे सगळं केवळ जे आहे मोदी साहेबांमुळे होता. कारण या आवश्यक गोष्टी आहे, लोकांना कदाचित ते लहान वाटत असतील, परंतु पाण्यासाठी सैरावैरात इकडे तिकडे जाणाऱ्या आमच्या माता भगिनी त्यांच्यासाठी किती मोठी आयुष्यभराची सोय. घराघरामध्ये नळाला पाणी येणार साधी गोष्ट आहे. स्वच्छ भारत लोकांना म्हटलं काय, पण किती मोठं काम आहे. म्हणजे बारकाईने आमच्या पंतप्रधानांनी याच्यात सुद्धा लक्ष घातलं की आपला देश स्वच्छ असला पाहिजे. स्वच्छ असेल तर आरोग्य स्वच्छ होईल, स्वच्छ असेल तर अनेक परदेशातील लोक सुद्धा या देशामध्ये पर्यटनासाठी येणार. तुमच्या आमच्या मुलाबाळांचं भवितव्य भविष्य सुधारणार, स्वच्छता पाहिजे. आणि म्हणून घराघरामध्ये जे प्रत्येक घराला शौचालय देण्याचं काम हे सुद्धा मोदी साहेबांनी केलं. पाहायला गेलं तर आपलं वाटतं फार लहान काम, पण ज्या वेळेला 140 कोटी लोकांना या सुविधा देण्याचा निर्धार मोदी साहेब करतात आणि तो पूर्ण करतात, त्यावेळेला त्याची किंमत काय आहे ते आपण लक्षात घेतली पाहिजे. ओबीसी साठी सुद्धा विश्वकर्मा योजना, 18 व्यवसायामध्ये जे 12 बनुतेदार त्यांना सुद्धा कर्ज देण्याची योजना सुरू झाली. ओबीसी साठी 12 लाख घर बांधण्याचा कार्यक्रम या 3 वर्षांसाठी आखला. 1000 कोटी रुपये उपलब्ध आहे. रमा योजना आहे, शबरी योजना आहे, आता हे आणखीन ओबीसी साठी घरकुल योजना आहे. म्हणजे अशा अनेक योजनांद्वारे एकही माणूस झोपडीत राहता कामा नये, त्याला घर मिळालं पाहिजे. या गोष्टीसाठी 1000 कोटी रुपये खर्च केले जातात. ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्यामधून कोरोनाच्या वेळेत दिलंच, पण त्याच्यानंतर सुद्धा मोफत अन्नधान्य या देशातील 80 कोटी गरीब घरांमध्ये आज सुद्धा जात आहे. साधी गोष्ट नाही.
गोर गरिबांना जे आहे अन्नधान्य त्यांना भाकर तुकडा मिळणं याची सुद्धा काळजी जी आहे मोदी साहेबांनी घेतलेली आहे. शेतकऱ्यांसाठी साठी होय त्यांनी पैसे दिले. शिंदे सरकार फडणवीस साहेब अजितदादा यांनी सुद्धा तेवढेच पैसे दिले. शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम सुरू झालं. फडणवीस साहेब आपल्याला मला सांगायचं हे नाशिक मंत्रभूमी यंत्रभूमी आहे पण ती त्याही पेक्षा ती कृषी भूमी आहे हे आपल्याला विसरता कामा नये. या नाशिकच्या शेतकऱ्यांनी अनेक प्रयोग करून जे आहे मग डाळिंब असतील द्राक्ष असतील भाजीपाला असेल कांदा असेल आज सुद्धा मुंबईचा अर्धा भाजीपाला या नाशिक जिल्ह्यातून जातो हे लक्षात ठेवा. आणि मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी. एक छोटी योजना आम्ही पूर्ण केली मांजरपाड्याच्या माध्यमातून 10 किलोमीटर बहुदा काढून पाणी आणलं पण छोटी योजना आहे. पण मोदी साहेबांना मला सांगायला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा मी सांगतो त्यांना सांगा जळगावच्या इथे 99 TMC पाणी आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला आणायला पाहिजे. या नारपार खोऱ्यातील जे आहे 50-60 TMC पाणी आहे हे आपण उचललंच पाहिजे. हे जर केलं तर मराठवाड्याचा सुद्धा तहान भागल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्ही योजना आखली जेवढा पैसा खर्च होईल तेवढा करा परंतु शेतकऱ्याला पाणी द्या मराठवाड्याला पाणी द्या. हे पाणी आणखीन कुठूनही मिळणार नाही. हेच 150-200 TMC पाणी जे आहे तेच तुम्हाला न्यावं लागेल हे लक्षात ठेवा. यासाठी काम करायला पाहिजे. लहान लहान गोष्टी ते सुरू झालेलं आहे परंतु हे लवकरात लवकर लोकांना अपेक्षा आहे की पाणी कधी येत आहे. पाणी नाही तर शेती काय करणार. वंदे भारत मध्ये रस्ता काम चालू आहे आमच्या इथे त्या भिवंडीच्या इथे मी ट्रेनने यायचो अहो किती सुंदर गाड्या सुरू झाल्या. राजधानी एक्सप्रेस वंदे भारत आपण परदेशामध्ये अशा गाड्या पाहायचो आणि नंतर आपल्या ट्रेनला पाहिल्यानंतर पण त्यात सुद्धा लक्ष घातलं त्यांनी. बेटी पढाओ बेटी बचाओ या गोष्टीकडे सुद्धा आपला दुर्लक्ष होतं पण ते सुद्धा काम झालं. आणि म्हणून मला सांगायचं या मोदी साहेबांचं काम सांगायला दिवस पुरणार नाही. आंतरराष्ट्रीय तर स्तरावर कीर्ती वाढली त्या देशाची पण या देशासाठी लहान सहान लोकांसाठी त्यांनी काम केलं. मला फडणवीस साहेबांना सांगत मी मोदी साहेबांना देणार आहे पत्र देणार आहे. सगळ्यांना माहिती आहे कांदा जो आहे हा सगळा जो आहे आमच्या इकडे वांद्याचा प्रश्न निर्माण झाला. आमचं म्हणणं एवढंच आहे फडणवीस साहेब तुमच्याकडे धान आहे त्याच्यासाठी हमी भाव आहे आणि हमी भाव दिल्यानंतर आपण 2 हेक्टरसाठी 40,000 रुपये शेतकऱ्याला देतो त्याच्या खात्यावर. माझं म्हणणं असं आहे मोदी साहेबांनी जाहीर केलेलं आहे दुगणा पैसा मिळणं चाहिए. मग कांद्याला जर 1,000 रुपये जर खर्च असेल क्विंटलला तर किमान 2,000 पेक्षा जास्त मिळाल्याशिवाय कांद्याच्या शेतकऱ्याच्या घरात 2 पैसे जात नाही. मग त्यासाठी काही करा योजना आखा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तज्ञ लोकांना बरोबर घ्या आणि कायम स्वरूपी जे आहे मार्ग फक्त तुम्ही आणि मोदी साहेब काढू शकतात या हिंदुस्थानामध्ये. हे केलंच पाहिजे तुम्हाला. मग पाहिजे तर कांद्यावर प्रक्रिया करणारे कारखाने आणा होईल खर्च तुमचा पण तो शेतकऱ्यांसाठी होणार आहे. त्या लोक शेतकरी गोरगरिबांना आपल्याला वाचवावं लागेल. कांदा हे उत्पादन गरीब शेतकऱ्याचं आहे पण त्याचबरोबर आहे ऊस सुद्धा आहे मध्ये इथेनॉलची काहीतरी गडबड होते शुगर त्याच्यावर सुद्धा निघत. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या होता कामा नये. त्यासाठी पाहिजे तर सरकारने आपल्या खिशातून पैसे खर्च करावे परंतु शेतकऱ्यांचे पैसे हे त्यांना पूर्णपणे
मिळाले पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगतो, आमच्याकडे आता सिंहस्थ मेळा येणार आहे. मोदी साहेबांना सुद्धा सांगा, सगळ्या ठिकाणी आपण मोठा फंड देता, तुम्ही तर देणारच आहात महाराष्ट्र सरकार, पण मोदी साहेबांना सुद्धा सांगितलं पाहिजे आपण सुद्धा याच्यामध्ये. कारण हे का सांगतो, कारण 4 जून नंतर मोदी साहेबच पंतप्रधान होणार. अहो ते होणार म्हणून तर मागण्या करतोय, नाही तर कशाला मागण्या केल्या असल्या. होणार पंतप्रधान पदावर मोदी साहेबच बसणार. आणि म्हणून आमचा जो सिंहस्थ मेळावा असेल, आमचा कांद्याचा प्रश्न असेल, आमचा द्राक्षाचा प्रश्न, त्या बांगलादेशने आमचा द्राक्ष वा कशाला. मोदी साहेबांना सांगा एक फोन काफी है, बांगलादेश का रास्ता खुला हो जाएगा, द्राक्ष जाऊ दे आमची. तुम्हाला ते सांगावं लागेल, कामं तर खूप आहे. पुणे नाशिक आमची रेल्वे, ते रेल्वेचं काम झालं पाहिजे, काय झालेलं आहे.